यंदा पाऊस उशिरानं दाखल झाला असला तरी राज्यात पावसानं सर्वदूर हजेरी लावली आहे. जून महिना अखेरीस राज्यात सरासरी 110.9 मिलीमीटर पाऊस झालाय. याचाच अर्थ जून महिन्यात सरासरीच्या 53.4% इतका पाऊस झालाय. तसंच 5.25 लाख हेक्टरवरती पेरणी झाल्याची माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. जून महिन्यात सर्वाधिक पाऊस कोकण विभागात पडलाय, तर नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसलाय. पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसलाय. हा पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उपयुक्त असल्याचं कृषी विभागानं म्हटलंय. कोकणामध्ये आतापर्यंत जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये अतिवृष्टी असा रिपोर्ट आहे कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये. तसंच नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. म्हणजे आज जर आपण पावसाचं आकडेवारी बघितली तर आपल्याला जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे आजपर्यंत 207 mm पाऊस पडायला पाहिजे. आणि रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहाला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. राज्यामध्ये सगळीकडे जर बघितलं साधारणतः 110 ते 111 mm पाऊस झालेला आहे. जास्त पाऊस कुठे झालाय तर कोकण विभागात. मध्यम पाऊस बरसलाय तो नाशिक विभागात. हलका पाऊस झालाय पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागात. पेरणी झालेलं क्षेत्र आहे 5.25 लाख हेक्टर. सर्वाधिक पेरणी झालेले जिल्हे बघा, धुळे, जळगाव, वर्धा, नागपूर, चंद्रपूर. पेरणी न झालेले जिल्हे लातूर आणि धाराशिव. भंडाऱ्याची उधळण म्हणजे